सध्या विविध शासकीय पदांची भरती सुरू केली, मात्र युती सरकार बेरोजगार तरुण आणि तरुणींना लुबाडण्याचं काम करतायत. सेवा भरतीसाठी परीक्षा शुल्क 900 ते 1000 रुपये घेऊन लुबाड केली जाते. युपीएससीच्या परीक्षा शुल्कामध्ये 100 ते 150 रुपये असते, मात्र तलाठी आणि तत्सम गट कवडे पदाकरिता एवढा परीक्षा शुल्क घेऊन शासन बेरोजगार सुशिक्षितांना जाणून बुजून वंचित ठेवत आहे. म्हणून आम आदमी पक्ष या आंदोलनातून भीक मागून जमा होणारा पैसा सरकारला पाठवणार आहे, अशी माहिती आपचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश देवेंद्र लोखंडे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.